जगातील सात खंडापैकी उंच असलेला आफ्रिकेतील किलोमांजारो हे शिखर सोलापूर शहरातील हर्षल साबळे या युवकाने सर केलेला आहे। तो वो हर्षल साबळे यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे, पण तो या गिर्यारोहणाकडे कसा वळला त्याचा प्रवास थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत आणि त्याला काय अडचणी आल्या हे शिखर सर करताना तत्परही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण या क्षेत्राकडे कसा वळलात? नमस्कार। तर 2015 मी माझी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली सिंहगड कॉलेजमधून। तर त्यानंतर मी फिटनेस क्षेत्रात वळण्याचा निर्णय माझा घेतला होता, कारण माझं वजन जे होतं ते आधी यापूर्वी खूप मी जाड असायचो। मग त्यानंतर मी माझ्यावरती खूप काम केलं आणि एक चांगलं लाईफस्टाईल मेंटेन ठेवण्यास मी यशस्वी पण झालो। मग त्यानंतर मी असं ठरवलं की बाबा फिटनेसमध्येच आपल्याला करिअर करायचं आहे। इंजिनिअरिंग केल्यानंतर मी MNC जॉब पण करत होतो आणि चांगला पगारही होता तिथे, पण तरीही ते मनाला सॅटिस्फॅक्शन भेटत नव्हतं की असं वाटायचं की आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे आपल्याला। मग त्यासाठी मी माझा कल जो आहे तो फिटनेस क्षेत्राकडे वळवला। पुण्यामधून मी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत फिटनेस सर्टिफिकेशन आणि कोर्सेस केले जे की इंटरनॅशनल लेवलचे आहेत, आणि अशा प्रकारे मग मी आनंद सरांच्या मार्फत मला हे गिर्यारोहणाबद्दल समजलं। तर किलिमांजारो एक जगातलं एक असं शिखर आहे की तिथे तुम्ही फ्री स्टँडिंग माउंटन असल्यामुळे तिथे तुम्ही जलद वेगाने सर करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता। तर मी ठरवलं की बाबा फिटनेसला प्रमोट करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये एक चांगलं करिअर घडवून जगासमोर ठेवण्यासाठी मी हा क्षेत्राकडे वळालो। यासाठी काय तयारी केली, किती महिने सराव केला, आहार कसा होता? किलिमांजारोसाठी मी जवळजवळ 2 ते 3 वर्षापासूनच मी प्लॅन केला होता। स्पॉन्सरशिपसाठी मी बऱ्याचशा ठिकाणी गेलो, तिथे बऱ्याच वेळेस मला नकारच भेटला। तर मग मी ते न थांबता मी माझा सर्व जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवला होता। तर एक महिन्याला जवळजवळ मी 200 ते 250 किलोमीटरचं जे आहे ते रनिंग करायचो, तेवढी सायकलिंग पण करायचो। आणि मी पूर्ण शाकाहारी असल्यामुळे तर माझा पूर्ण जो आहे फळ आणि इतर पालेभाज्यांवरतीच मी माझा आहार जो होता तो होता। त्यासाठी असं ग्राउंड ट्रेनिंगवरतीच मी जास्त फोकस केला होता। तर अशा प्रकारे मग मी या सरावाचं शेड्यूल कसं होतं दिवसात? दिवसातून जवळजवळ मी 2 ते 2.5 तास जो आहे तो सराव करायचो। आज जर समजा मी सायकलिंग करत असेल तर कधी कधी मी सायकलिंग आणि रनिंग अशा दोन्ही गोष्टी एकत्र करायचो की 15 किलोमीटर रनिंग आणि प्लस तेवढंच किलोमीटर सायकलिंग। तर अशा प्रकारे माझं महिन्याचं जे आहे ते 450 ते 500 किलोमीटर या दोन्ही गोष्टींचा सराव व्हायचा। हे जे जगातील उंच शिखरापैकी असणारे एक शिखर आहे आणि हे अशी शिखर चढत असताना काही अपघातही घडलेले आहेत, मग मनात भीती वगैरे नव्हती का? मग मनाची कशी तयारी केली, मानसिक तयारी कशी? मानसिक तयारी असण्याचं कारण हेच की गेले 3 वर्षापासून मी यासाठी प्लॅन करत होतो आणि मला हे देखील माहिती होतं की एवढ्या मोठ्या उंचीवर जाणं ही काही साधी गोष्ट नव्हती। ऑक्सिजनची कमतरता असणे किंवा त्या वातावरणात तुमची जी बॉडी आहे ती अडॉप्ट व्यवस्थित होते का नाही या गोष्टी पण त्या माझ्या लक्षात होत्याच। पण त्यासाठी जो आहे तो माझा सर्व मी खूप जास्त प्रमाणातच त्या माझ्या सरावरती फोकस केला, कारण माझ्या हातात तेच करणं मला शक्य होतं। तर अशा रीतीने मग मी सरावाच्या प्रयत्नातच मी सर केलेला आहे। आफ्रिकेसारख्या ठिकाणी जाताना तिथं पैशाची गरज लागते आणि मोठ्या प्रमाणात असल्यामुळे करत असताना पैसा लागतो, पैसे कसे अडचणी? पैसे याच्यासाठी जवळजवळ जो खर्च होता त्यातले मी काही याच्यापूर्वी मी IT क्षेत्रात जे काम केलं होतं तिथून जे सेव्हिंग होतं ते सर्व सेव्हिंग मी याच्यासाठी यूज केलं होतं आणि जे काही राहिलेली रक्कम होती ते माझ्या मित्रांकडून किंवा अशा काही लोकांकडून जे आहे मी ते ॲज अ कर्जाऊ घेतली होती आणि अशा प्रकारे मग पैसे जुळवाजुळव करून मग मी या 26 जानेवारीला पूर्ण केलं। आफ्रिकेत पोहोचल्यानंतर ज्यावेळेस शिखराकडे बघितल्यानंतर काय वाटलं? पहिल्यांदा आपण जेव्हा आतापर्यंत जे बघितलं होतं ते मी मोबाईलवरती इंटरनेटवरती किंवा व्हिडिओज आणि फोटोग्राफ बघितले होते त्या शिखराचे, पण जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा म्हणजे असं वाटतं की बाबा जगातलं हे सर्वात उंच जे शिखर आहे ते त्याला नाव जे आहे ते बरोबर दिलेलं आहे, कारण हे डोळ्यासमोर म्हणजे खूप म्हणजे मोठं प्रचंड महाकाय तुम्हाला दिसतं आणि तेवढंच सुंदर देखील आहे। पण प्रवास जो आहे तो याचा जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढाच खडतर पण आहे। चढाई करत असताना किती दिवसात चढाई केली आणि काय अडचणी आली आणि तिथलं वातावरण कसं होतं?
ही चढाई जी आहे ती मी 46 तासात पूर्ण केलेली आहे. तसं बघायला गेलं तर याला 6 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणजे तुमची बॉडी जी आहे त्या वातावरणात पूर्ण ॲक्लमेटाईज होण्यासाठी जे आहे ते 6 ते 7 दिवस लागतात. पण कुठे ना कुठे मला एक हा म्हणजे रिस्क घ्यायचा होता की 46 तासात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात मला बसवायचं होतं. आणि माझ्या प्रयत्नांवरती पण मला पूर्ण विश्वास होता की बाबा हे मी पूर्ण करू शकतो. तर या पद्धतीने मी पूर्ण केलेलं आहे. आणि जर त्रासाची गोष्ट बोलली तर ऑक्सिजन कमी असल्यामुळे कधी कधी तुम्हाला असं वाटतं की बाबा उलटी किंवा चक्कर येण्यासारखे एक तुम्हाला साईन तुम्हाला दिसायला सुरू होतात. पण अशा वेळेस पण एकच गोष्ट की तुमचा स्पीड जो आहे तो एक कॉन्स्टंट ठेवावा लागतो तुम्हाला. अशा वेळेस तुम्हाला स्पीड जो आहे वाढवून पण चालत नाही, कारण जेवढं तुम्ही जास्त जलद गतीने जाण्याचा प्रयत्न कराल तेवढंच तुमची बॉडी अजूनच जास्त त्या वातावरणाशी म्हणजे उलटी किंवा चक्कर येण्यासारखे त्रास मला मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यासाठी एक सेम स्पीडवरती कंटिन्यू चालू ठेवणे हे जास्त महत्वाचं आहे. पर्वत शिखर सर करत असताना ऊन वारा वादळ हिमवादळाचा सुद्धा सामना करावा लागतो, त्याचा कसा सामना केला, कुठल्या कुठल्या स्तरावर याचा सामना करावा लागला, आणि मुक्काम वगैरे टेंट टाकून कुठे केले केले की नाहीत, किंवा यासाठी तुमच्या बरोबर कोण होतं गाईड वगैरे? तिकडचे जे गव्हर्नमेंट आहे ते तुम्हाला एक गाईड तुमच्यासोबत नेहमीच असतो तुमच्या सेफ्टीसाठी, आणि तुम्हाला रस्ता किंवा रूट जे आहे दाखवण्यासाठी तिकडचा एक लोकल गाईड तुमच्यासोबत नेहमी असतो. तर हे जे आहे ते 46 तास सर केलं आहे. वाटेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हट किंवा त्यांनी गव्हर्नमेंटने अलाव केलेले टेंट वगैरे असतातच, पण जर सपोज तुम्ही त्याचा जर वापर करून जर ती चढाई पूर्ण करायची असेल तुम्हाला तर याला 6 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो. कारण ते प्रत्येक ठिकाणी स्टॉप घेऊन मग पुढे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती चढाई कंटिन्यू करावी लागते. तर मला ते टाईममध्ये माझ्या हिशोबाने ते बसलं नसतं. त्यासाठी जे आहे ते मी फक्त खाण्यापिण्यासाठी जे आहे ते तिथे थांबायचो आणि मग ही चढाई मी कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. डे नाईट हो हो हेडलाईट लावलेला असायचा नेहमी. तर या हिशोबाने ती चढाई कंटिन्यू वरती जसं जसं वरती जात होतं त्यावेळेस तुम्हाला काय काय त्रास जाणार? त्रास म्हणजे एक तर थंडी खूप असायची. 14,000 फुटाच्या वरती तुम्ही जेव्हा जाताय तेव्हा थंडी आणि वादळाचा त्रास पण खूप असतो. कारण जवळजवळ 100-120 किलोमीटरच्या स्पीडने जे आहे ते वादळ तिथं असतं. मग बऱ्याच वेळेस बर्फ उडणे किंवा छोटे छोटे दगड जे आहेत ते चेहऱ्यावरती लागणे करण्याचे जे असे बऱ्याचशा गोष्टी घडतातच. जसे की माझ्या कपाळावरती किंवा नाकावरती ते व्रण आहेतच अजून पण बर्फ लागलेले. तर अशा प्रकारे तुम्हाला ते सहन करावंच लागतं. वरती जात असताना आपण चालत गेलात की ह्याच्या दोरीच्या साहाय्याने? मी हे पूर्णपणे जे आहे ते स्वतः कुठल्याही दोरीचा वापर न करता हे शिखर सर केलेलं आहे. याच्यासाठी कुठलीही मी मदत घेतलेली नाही किंवा इतर कुठल्याही वस्तूंचा असा वापर केलेला नाही. वरती एकदम सर्वोच्च टोकावर गेल्यानंतर काय भावना होत्या, त्या ठिकाणी काय केलं? वरती जेव्हा मी पोहोचलो तेव्हा म्हणजे मनामध्ये एक आनंद पण होता की 3 वर्ष ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं होतं ती गोष्ट आता पूर्ण झालेली आहे याची एक जाणीव मनात होती. आणि एवढं आपण अडथळ्यातून पार केलं याचं एक म्हणजे भावनिकदृष्ट्या जर पाहिलं तर डोळ्यात आनंदाश्रू पण होते. तर आणि वरती जो व्ह्यू आहे तो खूपच म्हणजे आयुष्यात कधी न बघितलेला व्ह्यू असतो, कारण ढग तुमच्या पायाखाली असताना तुम्ही त्याच्यावरती. त्या शिखराच्या रात्रीचं कसं वातावरण होतं, आजूबाजूचं भीती वगैरे वाटत नव्हती, आणि सर्वोच्च उंचीवर पोहोचल्यानंतर तिथलं वातावरण कसं? सर्वोच्च उंचीवरती मी जे पोहोचलो तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो होतो. पण रात्री जर तुम्ही वातावरण मला विचारला तर तिथे चांदण्याच्या प्रकाशातच तुम्हाला जे आहे ते वाट जी आहे ती सर करावी लागते. आणि जास्त त्रास फक्त तुम्हाला तिथे थंडीचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, कारण थंडी आणि वादळ हे खूपच म्हणजे जास्त हार्ड असेल. तिथे खाली येताना कशा आला मग त्यावेळेस काय त्रास झाला? खाली जेवढं चढाई करणं जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं की तिथून खाली उतरणं जास्त अवघड आहे. कारण मला जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा जो खाली येण्याचा जो प्रवास आहे तो मी पूर्णपणे घसरत उतारावरून घसरतच यावं लागतं तुम्हाला. तर अशा वेळेस तुम्हाला कंटिन्यू उभारता सुद्धा येत नाही तिथे, कारण जमीन जी आहे ते पूर्णपणे भुसभुशीत असते आणि बारीक दगड वाळू आणि छोटे छोटे जे आहेत टोकदार दगड देखील तिथे असतात. तर तुम्हाला म्हणजे घसरतच यावं लागतं हा एकच पर्याय आहे त्यासाठी. तुम्हाला चालत तुम्ही येऊ शकत नाही खाली. तर मग अशाच जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा जो प्रवास आहे तो मी घसरत केला आणि त्यामुळे जरा पायांना पण इजा झालेली आहे.
पण तेवढं तर मात्र तुम्हाला सहन करावंच लागतं त्या गोष्टी. आपण ही जे चढाई केली, यशस्वी चढाई केलेली आहे, त्याबद्दल आपल्याला गव्हर्नमेंटने कोणती सर्टिफिकेट, त्याची नोंद कुठे झाली? याची जी आहे, या रेकॉर्डची जी आहे, जे की मी 46 तासात जे शिखर सर केलं त्याची नोंद जी आहे ते इंडिया रेकॉर्ड्सनी केलेली आहे आणि हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी केलेली आहे, जे की भारतामध्ये प्रतिष्ठित मानलं जातं. तसेच टांझानिया गव्हर्नमेंटकडून मला कम्प्लिशन सर्टिफिकेट पण भेटलेलं आहे. काय आव्हान कराल तुम्हाला, ज्या संस्था आहेत, त्या संघटना आहेत किंवा इतर गव्हर्नमेंटला काय आव्हान कराल? तर मी म्हणतो की अशा साहसी खेळासाठी पण एक कोटा जो आहे तो गव्हर्नमेंटने अलोकेट करायला हवा, किंवा जरी शक्य नसेल तरी समाजातले जे सदन वर्ग आहे त्यांनी पण युवकांसाठी अशा प्रोत्साहन देण्यासाठी किंवा एक आर्थिक मदतीची त्यांना जास्त गरज असते, कारण या सर्व मोहिमा ज्या असतात ते खर्चिक असतात, जे की सर्वांना परवडण्यासारखे तर अजिबातच नाही आहेत, कारण प्रत्येक मोहिमेचा खर्च जो आहे तो लाखामध्ये आहे. तर जर अशा कुठल्याही म्हणजे युवकामध्ये जर पोटेन्शियल असेल किंवा त्याची कर्तबगारी व्यक्ती असेल तर त्याला सदन वर्गांनी येऊन मदत केली तर अजून चांगल्या प्रकारे तो म्हणजे देशाचं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव जे आहे तर उज्ज्वल करू शकतो. यापुढची आपली कोणती मोहीम असेल, कोणतं शिखर सर करण्याची मोहीम असेल यानंतर? माझं ऑस्ट्रेलिया आणि रशिया या दोन गोष्टींसाठी माझे प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मी प्रयत्न करतो आणि मदतीचा प्रयत्न देखील करतो की मदत कुठून तरी भेटेल म्हणून. तर जर अशा प्रकारे मदत भेटली तर ठीक आहे. तुमच्या चॅनलच्या मार्फत मी हे पण आवाहन करतो की जर तुम्ही मदत जर अशा प्रकारे सदन वर्गांनी जर केली तर नक्कीच याच्यापेक्षाही मोठं काहीतरी आपण करू. निश्चितच हर्षलने आफ्रिकेसारख्या ठिकाणी जाऊन तेथील जे सर्वोच्च शिखर आहे ते सर केलेलं आहे आणि एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला. आपल्यासोबत हर्षलच्या आई आहेत, आपण त्यांच्याही भावना जाणून घेणार आहोत. काय सांगाल आपल्या मुलाने जो विक्रम केला त्याबद्दल काय सांगाल? ना, अत्यंत मला स्फूर्तीदायक हा केलेली कामगिरीबद्दल मी अभिनंदन तर सर्वांनीच केलेलं आहे, पण मला मनापासून इतका आनंद होतो ना की भयंकर आनंद होतो. माझ्याकडे आणखीन काही बोलण्यासारखं म्हणजे तसं काहीच नाही. तो मुलगा इतका व्यवस्थित आहे ना, हर्षल हा स्ट्रगलमध्ये कमी पडत नाही. कुठलंही काम करायचं, कुठलंही ध्येय जर उराशी बाळगले ना तर पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तो. शिखर सर करत असताना किंवा आधी काही घटना घडलेल्या असताना आपल्याला त्या भीती वगैरे वाटली नाही का हर्षनं त्या ठिकाणी जाऊन, किंवा मग कसा पाठिंबा दिला आपण? कारण मुलगा काय करतो हे आत्तापर्यंत तो काय करत आलेला आहे याच्याकडे संपूर्ण लक्ष द्यायचं असतं, आणि मुलगा ज्या दिशेने पाऊल उचलतो ना त्या दिशेने त्याला थोडंसं जाऊ द्यायचं, कारण त्याने स्ट्रगल करतो दैनंदिन जीवनात जो काय करत तो मुलगा जर करत असेल ना त्याचा परिपाठ तर आपणाला दिवसभराचा किंवा दिवसाचा माहीतच असतो. त्याच्यामुळे भीतीही मनामध्ये असते, पण कुठेतरी रिस्क घेतल्याशिवाय किंवा त्याच्यात उतरल्याशिवाय असं म्हणजे तसं काही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे, कारण मुलगा आपला काय करतो ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. ज्या काय माता आहेत त्यांना काय आव्हान करा? प्रत्येकाने आपल्या मुलांना, आपल्या मुलगा काय करतो याच्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करून, कारण योग्य जर मुलगा पाऊल दिशेने टाकत असेल तर त्याला प्रोत्साहन देणं हे प्रत्येक मातेचं काम आहे, किंवा तो जर म्हणजे काय करतो ह्याच्याकडे लक्ष देणं हे पण तितकंच बरोबर आहे, कारण त्याने जे केलेलं आपणालाही बरोबर वाटत असेल तर त्याच्या मार्गाने आपण जाऊ शकतो. निश्चितच हर्षलनं जे काय वाखाणण्याजोगं यश मिळवलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. त्याने आर्थिक परिस्थितीला तोंड देत त्यावर मात करत आफ्रिकेतील शिखर सर करून नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि त्याच्या ज्या पुढच्या मोहिमा आहेत त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्याला महाराष्ट्रातील ज्या संस्था संघटना आहेत त्यांनी मदत करावी असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.